हेलो एंड वेलकम टू दिस एडिशन ऑफ गोवा 365 स्टोरी बिहाइंड द स्टोरी विथ मी आर सिप्रियान कार्डोज बोट ओनर फ्रॉम कुटबोन ही इज बीन इन द एसोसिएशन अर्लियर वेलकम सिप्रियान सुधाकर जोशी वाइस प्रेसिडेंट ऑफ द ट्रेडिशनल फिशरमैन एसोसिएशन एंड मोसिम मोहम्मद अ होलसेल फिश ट्रेडर वेलकम पयले आमी सिप्रियान पयले सिप्रियाना कडे हे कोताले म्हाका कितें पयले कितें जाय म्हाका स्टेटस जाय सद्याक नुस्त्याचे धंदोचे फिशिंगाचे कितें चलता सद्याक लेबर इश्यूज ते पयले म्हाका जाय सो हांव पयलो वयतलो सिप्रियाना कडेन सिप्रियान तूं आमकां हे तुमचे सायडींतले ट्रॉलर रोलर सायडीचे आनी ते जेटीचे कुटबोनाचे कितें सिट्युएशन कितें आहा ते सांगूं शकता आमकां स्टार्ट करता आमचं लेबरां लागून न्हू लेबरां लागून हे पाट जायते त्रास जाले त्या कोविडा लागून आनीक जायते जाण तांकां हे केलें की आमी बसीन ट्रान्सपोर्ट दिनाळ्या म्हणटा आमकां सो गव्हर्मेंटान रिक्वेस्ट केले ते थोड्यांक बरेंच पयस न्हू ते ताका लागून थोडे जाण अशें करून कितें करून एडजस्ट करून लेबरांक हाडल्या थंय तशें मागीर स्लो येत रावले आतां लेबर सगळे लेबर आहाय थोडे जाण म्हणजे थोडे लेबर येयले ना ताका कोविडा लागून तेमच्या घरांत तेमची फॅमिली जाणा बट कितें आतां फॉर एक्झाम्पल कितले बोटी आहा टोटल कुटबोना कुटबोनाचेच उलया पयली कुटबोना कितले बोटी आनी कितले येयल्या एप्रॉक्सिमेटली पर्संटेज भशेन ऑलमोस्ट 50% बोट स्टार्ट जाले ओके देडशे बोटांतले 50% बोटी चालू जाले थोडे बोटी कितें लेबरां लागून शॉर्टेज ऑफ लेबर बंद आहाय सगळे लेबर येयले येयलो न्हय थोडे लेबर येयले ताका लागून बोटी मातशे बंद आहाय आनी थोडे बोटी हे लेबर येयल्या ते प्लेनीन आयले म्हणून सांगताले आमचे रिपोर्टर द फॅक्ट हय सारके ते कित्याक हय हय कित्याक आंध्रा सावन न्हू आंध्रा सावन हिंगा सावन बसी कितें ट्रान्सपोर्ट इट वॉज अराउंड 2.5 lakhs आसले सो थंय आंध्रा थंय तांकां एअरपोर्ट बघले आसलो सो आंध्रा फ्लायटाचे आतां तिकेटी सवाय आसले न्हू ते फ्लायटान येयले सवाय पडले तांकां येवपाक आंध्राचे ओरिसा सावन येयले ओरिसा म्हणजे ते मातशे पयस पडले ओरिसा थंय सावन आनी एक रात जाय थंय ओरिसा पावपाक भुवनेश्वर सावन आनी ते सो आतां सुधाकर तुमकां हे त्रास लेबराचो त्रास जाता तुमकां एज ट्रेडिशनल बोट ओनर्स आनी तुमचे कितें वॉट इज द प्रेजंट स्टेटस ऑफ द ट्रेडिशनल बोट ओनर्स आतां सद्याक धंद्याचो फिशींग चलता फिशींग चलना एज ऑफ टुडे आय सन सुधाकर आमकां सर तुमी जे आमचे जे ऑनलायन जे घेता पळय न्ही इंटरव्यूचे पूण हांव तुमकां थँक्स म्हणटा कारण हाचे पयलीं कोणीच हे भशेन आमचे कडल्यान हे घेवंक नासले कारण आनी बहुतेक तुमकां देव बरें करूं म्हणटा पूण हांव ट्रेडिशनल फिशरमॅन हॅलो हांव ट्रेडिशनल फिशरमॅन आमकां लेबरांचो प्रॉब्लम जायना कारण कशें आसा आमी ट्रेडिशनल फिशरमॅन आमी कॅनो घेवन वयतात आनी कॅनो घेवन घेतल्या नंतर आमचे गांवचे जे लेबर जे आसता पळय गांवचेच ते आमच्या बरोबर आसतात पूण आमकां प्रॉब्लम आसा आमकां नुस्त्याचो आमी आतां नुस्त्याक मारूंक गेले पूण नुस्त्याक कांयच मेळना आमचे एक व्हड्याचेर म्हणजे कॅनोचेर 7-8 फॅमिली जगता पूण ती फॅमिली आतां म्हणजे कशा पद्दतीन तांचो उदरनिर्वाह जावपाचो कारण नुस्त्याच ना नुस्त्याच मेळना आनी दुसरें म्हणल्यार आतां तुफाना बिफान चालूच आसा हातूंतल्यान तर आमकां ती आमची धाकटी फॅमिली आसा पळय ती आमी व्हरोंकच शकना सद्याक आतां कितें चल्लां बट हे स्टेटस कितें चल्लां तुमची बोटी वयता वचना हेंच्यांनी कितें खूब ऑरेंज वॉर्नींग रेड वॉर्नींग खूब वॉर्निंगां येयल्ली न्हू कितें तुमची वयता हेंच्यांनी सद्याक वचोंकच मेळना आमकां आमी वचत ना तुमचे सायडीन कितली फॅमिली आसा वीच हू सपोर्ट हेजेर हे आहा डिपेंड आहा म्हाका दिसता जवळ जवळ 4-5 हजार तरी फॅमिली आसा ट्रेडिशनल फिशर साऊथ गोवा साऊथ गोवा तुम्ही 4-5 हजार फॅमिलीज रायट ना ना साऊथ गोवा ना सर ना साऊथ गोवा ना सर हांव पेतूल एरियाचे सांगता बट साऊथ गोवा म्हणून आसतले तुमचे हिसपान
जवळजवळ 10-15 हजार तरी असूंक जाय. काणकोणांनी तर भरपूर आसा, काणकोणांनी तर भरपूर आसा. काणकोणांनी ट्रेडिशनल फिशर 95% सारके. ट्रॉलर ओनर काय ना, ते ट्रॉलर काय ना न्हू काणकोण? ट्रॉलर ओनर कांयच ना, काय ना काय ना. ओके, आणि आता तुम्ही ओके वी देन वी विल गो इन टू द नेक्स्ट दिस. ओके, आता सध्या काय नुसतें पडना तुमकां? काय पडना, पण सर आम्ही आता आम्ही कसे जगतात म्हणजे आमची जी खाडी जी असा पण रिवर्सल त्या रिवर्सलान वचून आम्ही ट्रेडिशनल आमची नेट जी असा पण ते घालतात आणि त्या झाडांक किती मेळटा त्याचं ते थ्रू उदरनिर्वाह करतात. पण दुसऱ्या वटेन आमकां त्रासूय जातात, कारण हे बोटी जी असा पण न्ही ती बोटी आमची नेटूय हरतात. ओके, एनीवे ताका लागून आमकां खूप त्रास जाता. ओके, ते मागीर सिप्रियान कडेन मागीर उलय. सद्या म्हाका मोसीम जाय. मोसीम आतां हे इवन ड्युरींग द हिंगा वेन फिशींग जाय नाल्यार तुमी ते नुस्तें हाडटाले न्हू फ्रॉम आवटसायड एन ऑल, ते खुंयच्यान दोन हाडटाले तुमी? आमकां मेळताले थोडे थोडे नुस्तें म्हणजे आउटसाइड म्हणून ना, आउटसाइड केरळच्यान येताले, आंध्रच्यान येताले, तमिळनाडूच्यान येताले. आता हांगा बंद जाले ते. ओके, आता गोयान चालू जाल्या गोयान नुस्तें ना कमी. गोयान आता 2 दिसान टुना पडले थोडे थोडे, ते सारखे ना कमी. आणि वसाड चड जाऊन क्लियर येईना नुसते, मातशी डॅमेज येता, मातशी थोडे मेळटा. आता सध्याक सगळे आमगे लॉसान या आम्ही धंदो. आता 2 महिने आमगे 1.5 महिने बेकार गेले आमगे. काय ना, बॉक्स आले तसे आहा, गाडी आल्या, मानया डायव्हर आहा, कोणाले काय हे ना. आता सध्याक थोडे थोडे येल्या, आज काल 2 दिस थोडे थोडे लँडिंग आहा. तुम्ही म्हणजे 1 टन 2 टन 5 टन असे लँडिंग आहा टुना. हे आम्ही केरळात हाडटाय. चलना न्हू बुगडी वयता, चलना गोंयकार बुगडी खायना न्हू? काय ना, काय गोंयकार खाताय, खायना म्हण न्हू थोडे थोडे हॉटेलकार सगळे वचताय ना म्हण ना. ओके, आता आज 2 दिस बुगडी पडले, बुगडी बाय केरळात हाडले आम्ही सेलिंगा. आणि त्यांचे नुसते हांगा हाडटाय, हांगा सेल करता. ते आता बांगडे पडले जाऊन हांगा हाडटाय मार्केटा मडगांव होलसेल मार्केटा. आता सिट्युएशन आता 50% कितें बोट चालू आहा, कोणाले 2 बोट आले, 1 चालू आहा, 1 आले 2 चालू आहा. सध्या वसाडाचे लागून बोटी दर्या रोफा रामपणी मारपाक मेळना तेंकां सारके, नुस्तें क्लियर येयना. आता मॅक्रो बांगडे ना आनी दुसरे नुस्तें कांय पडूं ना. किंगफीश बिंगफीश तर नात? ना ना, किंगफीश 1-2 पीस येता, अशी 2 टन 3 टन अशी ना. सध्या आता हे सिजना केन्ना किंगफीश पडपाचे नाल्या व्हाईट पॉपलेट ब्लॅक पॉपलेट अशी असले नुसते दर्यार ना. तो सध्या पावना बोट घरा मारपाक मेळू ना अजून नुसते. टायटा ओके टायटा या सिप्रियान, हे आता नुस्तें पडना म्हणटा सगळे, हे कितें कितें तुमकांय तेच प्रॉब्लम जाला आता बिसायड लेबर नुस्तें पडना सिप्रियान? होय सारखे, नुस्त्याक आता मातशें उणें जालां. उणें जालां म्हणजे तें हायस वॉटर करंट फ्लो जाता न्हू, त्या प्रमाण तो टेंपरेचर वॉर्म आहा, त्या प्रमाण नुस्त्या त्या टेंपरेचर वयता. हायस वॉटर करंट आसता न्हू आतां, सो आतां करंट चड मूव जाता, सो ग्रेज्युअली स्लो जायत वयता करंट. तेजे तो वॉर्म टेंपरेचर येता न्हू, तेन्ना टेंपरेचर नुस्त्या रावता, ते मूव जायत कोस्टल मागीर मूव जायत वयता. सो डिपेंड्स क्वॉलिटी ऑफ फीश न्हू, तें स्कूल ऑफ फीश मूव जाता तेश भशेन. ओके, बट देट मिन्स वॉर्म उदक वॉर्म करंट वॉर्म करंट आसा तेन्ना हे सायडीन आमचे तेन्ना नुस्तें वाडटलें ओ ना सजमोक ना? ना कितें आहा न्हू, हुंचे नुस्तें आहा न्हू ताका फीड आहा न्हू उदकाकूच, ते प्रमाण ते मूव जाता टेंपरेचर आनी ताका फीड आसता उदका. सो करंट फ्लो जाता ते प्रमाण न्हू, ते आतां कितें हायस वॉटर करंट आहा न्हू सो मनसून टायम सो करंट एक पट नुस्तें आसल्यार येतले, नाल्यार कितें मागीर स्लो स्लो ग्रेज्युअली करंट उणें जाता न्हू, सो टेंपरेचर एक पट कितें मूव जायत आसता, तेन्ना कोस्टल आहा लागता. तेन्ना ते कितें ते फीड आहा ते परम आहा ते भशेन मॅक्रोल आसा, मॅक्रोला फीड आहा वॉर्म आहा टेंपरेचर, तेन्ना थंय येता इसवण आहा, इसवण आहा कितें बारीक नुस्तें येता कितें आहा, तेन्ना इसवण ते नुस्तें हायत रावता, हायत रावता आनी ते टेंपरेचर रावता आनी थंय रावता, नाल्यार तो उडून रावता पातूड जाता, उडत रावता पातूड जाता, नाल्यार थंय एकठांय जाता. सो सद्याक द सिट्युएशन एटलीस्ट ऑफ गोवा कोस्ट सिट्युएशन बरें ना, देट इज वॉट? ना ना बरें ना, बॅड 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 वेरी बॅड. सो आतां नॉट ओन्ली
नॉट ओन्ली बिकॉज ऑफ लेबर ऑल्सो बिकॉज ते नुस्तें कमी मेवता तेका लागून थोडे बोटकार बोटी सोडना ते जावंक शकता. ना थोडे दिसान रावले मशीन हे लेबर्स न्यू आहे न्हू सो कितें भायर गेले आनी त्या दुयरो घालता सो ते मान वरां वयता म्हणून धांवपाक जाता सो दिसता पयना न्हू तेका लागून ते रेडी करून दवरला सगळे बट ते जेजना नुस्तें मेळटा तेन्ना ते भायर सोडले वद्यो गेले भायर वद्यो थोडे हटाय कितें जाता नुस्तें वसाळेचे बी पिड्यो जाता डॅमेज जाता क्वालिटी ऑफ फीश मेळना तांकां सो कितें रिसील वेल करता तेका कितें क्वॉलिटी मेळपाक तेका लागून सारकें. ओके सुधाकर आता ते दे नॉर्मली ये इवन ये आता ट्रॉलर आहे ते पोयस वयताय तुम्ही लागी असता सो हांकां पोयसूच नुस्तें मेळना जाल्यार तुम्ही तुमकां खूब त्रास जाता आसतलो न्हू हिंगा क्लोज बाय. सारखे 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 उलयला पूण सर म्हाका एक म्हाका नुस्त्याक कमी जाता म्हणून सांगता पळय न्ही ताचेर म्हाका मातशें उलोवपाचें आसा एक दोन मिनटां उलयतलो. उलय 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 टेक यू टायम सर. नुस्तें आतां जे सांगता पळय न्ही नुस्त्या कमी जाता म्हणून नुस्तें मेळना म्हणून पूण फुडली दोन वर्सां जर पळय न्ही सर नुस्तें पळोवंकूच मेळचें ना कारण कारण कितें कारण कशें आसा पळय सर हांव फाटल्यान वयता म्हाका वर्साची 53 वर्सां चालू आसा आणि वर्षाच्या 15 ते 16 वर्सां जो असताना हांव नुस्तें मारूंक लागला. गेल्ली 40 वर्सां पयली नुस्तें न्हू सर बोटीचे नुस्तें कशें मारताले नुस्तें पळोवन मारताले 2-3 किलोमिटराचेर पयस आसले नुस्तें ते नुस्तें कळटाले आनी खंयच्या प्रकारचे ताल्ले बांगडे इसवण बुगडी ही सगळी प्रकार कळटालो तो मास्टर आसतालो 40 वर्सां पयलीची गोश्ट. मागीर सर कितें जालें मागीर न्हू आनी त्या वेळार कशें मेळटालें अमावश्या आनी पौर्णिमा 15 दीस जी अमावश्या म्हणजे काळोख आसता पळय आनी पौर्णिमा म्हणजे उजवाड त्या 15 दिसांक दर्यांत बोटी गेले म्हणटकूच नुस्तें मेळनासलें दिसान थोडे मेळटाले ते घेवन येताले आनी रातचे नायट करताले लोक बोटी तेन्ना नुस्तें मेळटाले. त्याच्या नंतर गेल्ली एक 20-25 वर्सां 20 वर्सां नंतर कितें जालें गेल्ली 20 वर्सां हें नुस्तें कमी जालें मेळना म्हणून फीश फावंडर येयलो. ओके फीश फावंडर फीश वेंडर फीश फावंडर म्हणटा म्हणजे नुस्तें पळोवपाचें आनी त्या नुस्तें जेन्ना मेळ दीस वयर दिसना पळय न्ही तेन्ना हे नुस्तें टीवी बसयल्ली तेंच्यानी फीश फावंडर म्हणजे टीवी टायप आनी टीवीचेर पळोवन नुस्तें मारूंक लागलें आनी हे नुस्तें अशें मारून ह्या लोकांनी ह्या बोटींनी नुस्तें काबार केलें आनी आतां घातली ही LED लायट आणि ह्या LED लायट येईल हेचे सगळे जे व्यवहार जो सर चालला न्ही हो सबन इलिगल पूण हाचेर कोणच कारवाई करना सर. म्हाजी तुमचे कडेन एक विनंती आनी रिक्वेस्ट आसा ज्या हांव एक एग्जाम्पल दिता सर तुमचे हांगा लिंक करपाचे न्ही नुस्तें कमी जाला म्हणटा पळय न्ही ताचे कारण आसा सर. या सांग कारण म्हणजे हे की नुस्तें आता ह्या दिसांनी हे नुस्तें भरपूर मेळपाचे पण ह्या दिसान जर नुस्तें मेळना जाल्यार कितें तरी कारण आहा ताका आनी तें मेन म्हणजे म्हाका जाल्यार दिसता LED लायट LED लायटीक लागून नुस्त्याक लागीं येयत ना जितले जितले जाता तितले ते पयस वयता म्हणून हे नुस्तें मेळना आनी ती एक्चुली ती बॅन आसा तेन्ना हांव सरकारा कडेन पसून मागता की हे LED लायटीक बॅन करपाची बंदी घालपाची. हांव इतलें सांगूंक सोदतालो सर तुमकां तुमचे कडेन एक रिक्वेस्ट म्हणून सोद सांगतालो की कांय गोश्टी आसा पळय न्ही ते सरकारा कडेन मिडियान समोर हाडून दाखोवचे पडटा जशें महाराष्ट्रान जाला पळय ते भशेन तो पर्यंत सरकारा कडेन कळना की सत्य कितें तें आनी फट कितें तें. आयज सर पळय आमचे कडेन 1 किंवा 2 कॅनो आसात पूण हे बोट ओनर जे आसा पळय न्ही 1 मनशाकडेन 17-18 बोटी आसात इमेजीन करा सर. आतां हांव अशें म्हणना की सगळे ट्रेडिशनल फिशरमॅन न्हू अशें न्ही फिशरमॅन आसा पूण थोडे सर म्हाका अशें दिसता की थोडे बिजनेसमॅनय आसा पूण तांचो हो धंदो जाला सर तांचे बिजनेस जाला धंदो न्ही आमी हो धंदो म्हणून काम करता सर. तांचे कडेन जर आयज बोटी जर चलोवना न्ही खरेंच आतां मनीस येवंक ना म्हणून ते बोटी बंद आसा आनी हाचे फुडें मनीस मेळोवना जाल्यार तांकां कांयच फरक पडचो ना सर पूण तो फरक आमकां पडटा सर कारण तांचो ते बंद उरले जाल्यार ते स्क्रॅबर दितले आनी तांचे बिजनेस दुसरे बिजनेस आसा सायड बिजनेस ते चालू करतले पूण तांकां हांगा मार येवचो ना पूण सर मार येतलो तो आमच्या सारक्या पारंपारीक मच्छीमारांक दर्यो जर सुको पडलो जाल्यार आमी करतले कितें
ज्या प्रमाणे जो ज्या भाषेन शेतकरी जो आसा पळय शेतात नाव गावले तर अशी परिस्थिती सर आमची असता. आम्ही मच्छीमार सागर पुत्र असतात, सागराचे अंश असतात आणि सागराचे जतन सागराक जतन करून सागराक सांभाळून नुसत्याचे नुसत्या आम्ही मारताले. पण हे बोट बोट बोटकर जे असा म्हाका दिसना असे करतात असे म्हणून, कारण 17-15-17 अशे बोटी करप हे योग्य असा काय आणि सरकार हांगा कशी पर्यंत तरी पनिशमेंट दिलं काय. एक एक मनशाच्या नावान ना पण अनेक मनशाच्या नावांनी असतात. पण असे जर झाले जाल्यार दर्यो दर्यो कोण सांभाळटलो, कोणी सांभाळपाचो, नुसत्या कोणी नुसत्या कोणी हाडपाचे. आणि आता जर नुसत्या ना म्हणून सांगतात जाल्यार त्याका दोष कोणाचो, एका दोषी दुसऱ्या ना, दर्यो दोषी ना, नुसत्या दोषी न्ही, स्वतः आम्हीच दोषी असा. कारण नुसत्या सांभाळूक आमकां कळना, आमकां म्हणजे हे जे मारणारे लोक असतात त्यांना कळना, कारण आमच्या पूर्वजांनी असे करू नसले. आज पासून आम्ही आमचे कॅनोच घेऊन वयतात, आमच्याकडे व्हडले व्हडले बोटी ना, पण आम्ही सांभाळून मारतात नुसते. हांव परत येतलो तुमच्या कडे सुधाकर. शिप्रियान एलईडीचे एलिगेशन घालता ट्रेडिशनल हे एलईडी आणि जाणा आम्ही की चलता ते, बट आता तू मातशे आमचे तेजेर तेजेर मातशे लाईट घाल. एलईडी लाईट किती एक्झॅक्टली चलता म्हणजे एनी इट इज इलिगल बाय द वे. ब्लू ट्रॉलिंग एंड एलईडी इट इज इलिगल, इट इज इलिगल, बट आई कैन नॉट कमेंट ऑन इट. आई एम गुड बट की जानो अंडरस्टँड तुम्ही बोट ओनर, बट हांव किती म्हणता ओनली दॅट बेसिकली वॉट यू आर ट्राईंग टू से ते गव्हर्नमेंट हॅज टू इम्प्लिमेंट द ऑर्डर, ते म्हणू शकता मग तू रुल्स बघ किती असं सांगा म्हणलं किती हा न्हू नुसत्या बोट पावना बोट पहिलीची हा पहिली लहान आहे आणि बाहेर गेले की ना अबाव 100 meters गेले की ना मेट्रिक टन ऑफ फिश विच इज अनटच. ते पहिले जॉईंट व्हेंचर झाले सगळे 90s आणि जॉईंट व्हेंचर झाले आणि जपानातून बोट येतले निघा नुसत्या कॅटल फिश जाऊन येते ते फिशिंग होते टॉट द मान्सून अप टू ऑक्टोबर फिशिंग होते कॅटल फिश आउट आउट अँड आउट ते फ्रोझन होताले आणि ते वताले पणजे. आमचे ते पार्टनर आले दिल्लीचे ते खबर तुका असं ना बाबा ते कितले वता ते असे नुसत्या इंडियन कोस्टाचे उणी जाला म्हणून पळता पण डॅमेज जाता जायते पण किती हा ना तेजे ते गव्हर्नमेंटाचे हे चोवपाचे गव्हर्नमेंटाचे चोवपाचे किती ते. बट ते नाव आमची हिंगा गोयची बोटी आहात त्यो तू धाकट्यो बोटी आहात वॉट इज मॅक्सिमम रेंज किती आहात आमची ह्या बोटीचेर गोयात आहात ते मॅक्सिमम व्हडल्यो व्हडल्यो ती व्हडली गोयची बट गोयची बोटी सगळे विथ ऑल द इक्विपमेंट सॅटेलाइट फोन जाऊ हे ते आणि बस सगळे आणि इक्विपमेंट आहेत उदका जाय ते एको साऊंडर जाऊ फिश पॉन्डर जाऊ ते उजा जाऊ पडा वी आर एडव्हान्सिंग नाऊ वी आर नॉट रिटायरिंग बट ऑल्सो ते निश्ते दोरपाक बोरपाक तेणी हे करूंक पडटा न्हू कितें ते फ्रिजर आनी हे ते सगळे हे करूंक पडटा न्हू इक्विप केलो बोट हाय न्हू ताका विथ जनरेटर विथ जनरेटर घालून ताका फर्दर आनी वेरेस आतां आमी कितें करता वी कॅरी आयस ऑक्टन्स ऑफ आयस वता आनी आयसी करता आनी बॉक्सां पॅक करता आनी तूं प्रिजर्व करपाक लागून. बट आमी ती हे ते टीव्हीचेर पळयता ते ती व्हडल्यो बोटी फिशिंग बोटी ते प्रोसेसिंग बसून ती बोटीरूच करताय ते आमच्या गोंयान कांय ना न्हू सद्याक ना गव्हर्मेंटाचे गव्हर्मेंटाक कितली एक स्कीम आहा ते आनी तुमची आयडिया जाय गव्हर्मेंटाल्यो तो डिपार्टमेंटाक वचून तेश फायनल करून आमच्या स्टेप घेवपा मुखार मुखार
आणि बट आता गोंयकार गोंयकारांक निश्चय नासतना जायना वेदर सी आमकां एज अ नॉर्मल गोवन वेदर इट कम्स फ्रॉम ट्रेडिशनल ओर वेदर इट कम्स ते व्हडलें फरक ना बट इट इज ऑल इंटरलिंक्ड नो द ट्रेडिशनल हॅव टू बी विदीन सो एंड ट्रेडिशन मागीर तुमी सो ना तुमी कशें लायक गव्हर्मेंटा कडेन कितें उलोवणें कोत्ता तुमी दॅट नो वी नीड टू इम्प्रूव वी नीड टू डू दीस वी नीड टू डू दॅट एसोसिएशन मेंबर आशिल्लो तूं यू आर फॉर्मर प्रेजिडेंट ऑल्सो सो एनी टॉक्स गव्हर्मेंट येता उलोवपाक तुमी कितें म्हणून आसा कितें जायत्यो बोट्यो आतां बूल ट्रॉल कोताय म्हणजे मालपेच्यो आमच्या गोंयच्यो बोट्यो कांय ना हिंगा आमची बोगले बोगली हिंगा कोस्टल 10-12 किलोमिटर नॉटिकल बोगले मीटर जा सो आमको फिशरीज डिपार्टमेंट बोट आहे कोस्टल पुलीस आहे आमकडे आणि वील इक्विप केलो आहे सगळ्यो तेंच्यान तेंका वचून ते धरपाक जाय पूण ते वचपास येना तेंका स्टाफ बी आहा तेंका गेला स्टाफ बी बोटीचे घालपाक फिशरीज बोट बी आहा तेंका अशें करून कोस्टल मॉनिटर करपाक लागून तेमी गेलो आहा बट ते जायना आमी कोण बोटीचे वयताय तेच आमच्या थोडी आयडिया दिता आनी ओके सुधाकर हे आता पळय सिप्रियान कितें म्हणटा ते ओके अल्टिमेटली ही इज अ बोट ओनर रायट सो तो कितें म्हणटा तो हे करूंक शकना बट टेल मी वन थिंग ना ते इम्प्लिमेंट ते गव्हर्मेंटा कडेन बोटी आहाय म्हणटा ते कोस्टल पुलिसा कडेन बोटी आहाय म्हणटा बट अल्टिमेटली तुमी गव्हर्मेंटा कडेन बा उलयला सगळे हे चॅकिंग करपाक हे करता कित्याक ट्रॉलर भितर येता ते दिस हितून ते सिरिदांव ते सायडीन लोफडे जाले तुमचे सायडीन बेतोली लोफडे जाले तुमी कितें हे उलयता तेंचे कडेन गव्हर्मेंटा कडेन बा सुधार सर आमी ट्रेडिशनल फिशरमॅनांनी ते बोटी धरून पासून हाडले आणि गव्हर्नमेंटच्या स्वाधीन पासून केले शेवटी आमच्यावरच कारवाई केली सरकारान ओके कित्याक कित्याक म्हणून मागीर आमी तांकां धरून हाडले मागीर तेंच्यांनी आमचेर हे घातले एसी घातले म्हणजे आमचे नुस्त्यार जोडून व्हेले आनी अशे तशे अशे भानगडी केले अशा वेळार मागीर तांकां कोण हे करतलो आनी दुसरे म्हणजे सर कशें आसा पळय आतां शिप्रेंद बाबा म्हणटा तसो आतां मलपेच्या बोटी आमच्या हांगा येतात तशें म्हणून पूण आमचे बोटी जे आसा पळय न्ही दुसऱ्या स्टेटीन ओके महाराष्ट्रात वयतात कर्नाटकात वयतात गुजरातात गुजरात बॉर्डरचेर पावतात ओके आणि हाचे पहिले तर आमच्या बोटीच्या बोटी धरल्या पासून फायन पासून घातल्या करेक्ट सारखे होय एक एमएलए आशिल्लो न्हू इनवॉल्व तितून येस येस सारखे बट आता तुमकां त्रास आता तुमकां सांग सांग सिवे माझी एकच रिक्वेस्ट आता कितले आता आमचो मोहम्मद भाई म्हणटालो पळय न्ही नुस्तें आमी भायल्यान हाडटा म्हणून आणि आमकां नुस्तें आतां दुसरे भायलेच खावचें पडटलें गोंयकारांक कारण हेच्या फुडें नुसतेंच मेळचें ना जो पर्यंत एलईडी लायट बंद जावची ना तो पर्यंत नुस्तें कारण आतां पळय आतां शिकडेन तो म्हणटा बोटी आमचे ल्हान पडटात म्हणून बोटी ल्हान पडटात म्हणून सिप्रांत म्हणटा न्ही ताच्या पेक्षा जर व्हड बोटी गेल्या आनी पयस वयतले तितले नुस्तें पयस वयतले लागीं लागीं नुस्तें घेवचेच ना एनीवे सांग डेव्हलपमेंट हो करूंकच जावो कळ्ळें न्ही आमी आमकां अशें म्हणूंक शकता जे मित्र बसल्या ते की आमचे कडेन कॅनो आसा म्हणून आमी कॅनोच घेवन बसपाचे बोटी करपाचे न्हू हो प्रश्न ना सर पूण मर्यादा ओलांडली करपाचे न्हू करपाकूच जाय पूण नियम पाळून करूंक जाय एलईडी लायट घालप हो गुन्हो न्ही सर म्हाका जाल्यार दिसता पूण एलईडी लायटीचे पालन करूंक कळूंक जाय आमची ही सर तुमकां खबर आसा खबर आसतली सर तुमकां आमच्या सरकारान हे एलईडी म्हणजे टॅक्नोलॉजी हाडली म्हणून हे बोर्डकारांचे हे केले कितें सत्कार केलो हे ट्रू ही बरी गोष्ट आणि आता नुसतें ना म्हणून आमी रडटात कोणाक रडटात कसली टॅक्नोलॉजी कोण्या
सर हे परदेशात परदेशवाल्यान परदेशांक कोताक येता परदेशी म्हणजे फॉरेन देशांनी अशेंच चलता की 6 इंचाचे नुस्तें मारल्या शिवाय तेचे पर्याय ना म्हणजे 6 इंचाचे कमी नुस्तें मारूंक जायना पूण आमच्या गोंयात अशी कितें बंदी आसा अशी कितें नाटाचे आमची नेट घालता ऑफिशियली सगळे सर ऑफिशियली न्ही सगळे आसा सर ऑफिशियली सर सगळे आसा पूण त्याचे पालन जायना सर सुधाकर टोटल ट्रेडिशनल फिशरमॅन अजून वडे हे कोता ते ऑल गोवा कितले असतले फॅमिलीज ऑल गोवा 5,000 तरी असतले सर आणि बोटार जे सांगता पण म्हाका सर कमीत तरी 700 तरी असा कमीत तरी ओके असंकच आहे ओके एनिवे इट वॉज नाईस टॉकिंग टू ऑल आता निस्तें गोयकारांक जाय आता प्रॉब्ली कसे सोल्युशन करून लाईक होलसेल ट्रेडर्स लाईक मोसीम बोट ओनर्स लाईक सिप्रियान ट्रेडिशनल लाईक सुधाकर सम वे सम सोल्युशन हॅज टू बी फाउंड नाल्या गोयकारांक निस्तें खावपाक दिसते म्हाका मातशे प्रॉब्लम जातले आ सुधाकर सर माझी एक रिक्वेस्ट तुमच्याकडे आता शिप्रियान बाबू म्हटलंय पण त्यांनी पासून मान्य केलं की एलईडी हे जे इलिगल म्हणून शेवटी सरकार न्ही सरकारान त्याच्यावर नियंत्रण आणू जाय न्ही पण हांव सर तुमच्या एक रिक्वेस्ट करता जसे पण महाराष्ट्रात जे गजल गाजता पण न्ही तशी जर मिडियान जर तुम्ही तुमच्यानी तुम्ही जर मात्र इनिशिएट घेत जाल्यार हे चडान चड मच्छीमारांचेर आणि पारंपारिक मच्छीमारांचेर चडान चड उपकार जातले सगळ्यांचे ब्लेसिंग सर तुमकां तुमच्या मिडियाक आसतले ओके थँक्यू सुधाकर एनिवे वी वील हे आता सगळे पळयतले न्हू सो होपफुली वी वील बी एबल टू डू